नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज रविवार 29 सप्टेंबर सकाळच्या 7 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, पाठीमागील 2 दिवसापासून पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत असून दौंड इथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही हळूहळू घट होताना दिसत आहे. असं असलं तरीही काल दिवसभरात दौंड इथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड इथून उजनी धरणामध्ये 14,206 क्युसेक पाण्याची आवक होती आहे. असं असलं तरीही काल सकाळी जी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारं 10,000 क्युसेक विसर्गाचं पाणी होतं, त्या विसर्गात 5,000 क्युसेकची घट करण्यात आलेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे. त्याचबरोबर ताज्या आकडेवारीनुसार उजनी धरणामध्ये एकूण 121.80 TMC पाणी साठा असून त्यापैकी 58.15 TMC पाणी साठा हा उपयुक्त पाणी साठा आहे. तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 108.53% एवढी झालेली आहे. दर्शको, काल सकाळच्या अपडेटमध्ये आपण पाहिलं की उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेमधील होणारा विसर्ग पूर्णतः थांबवण्यात आलेला होता. या विसर्गामध्ये आज सकाळी वाढ करण्यात आलेली असून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये 105 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 60 क्युसेकचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. उजनी धरणामधून बोगद्यामध्ये विसर्ग पूर्णतः थांबवण्यात आलेला असून मुख्य कॅनलमध्ये 1100 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. उजनी धरणामधील 1600 क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठीही करण्यात येतोय. तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. असा एकूण उजनी धरणामधून 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग खाली होतोय. दर्शको, काल दिवसभर जरी उजनी धरण परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असली तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 6.1 mm पावसाची नोंद झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून आज तागायत 511.5 mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून हळूहळू पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज.